आपला पहिला झाडा संपलेला आहे आपला दुसऱ्या झाडाचं नाव आहे प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन म्हणजे वनस्पती त्याची रचना आणि त्याचं कार्य लेट्स रिकॉल थोडं आठवा काय दिलं बघा यात व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट्स बघा आपल्या अवतीभोवती झाडं आहेत हे, हे आपण कशावरून सांगतो आणि झाडाचे कुठले कुठले भाग आहेत आता याचं उत्तर काय द रूट स्टेम लिव्स फ्लावर्स फ्रुट्स एक्सेट्रा ऑफ द डिफरंट प्लांट्स आर डिफरंट वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विद हेल्प ऑफ दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक बघा आपल्या अवतीभोवती प्लांट्स आहेत हे कशावरून कळतं तर रूट्स असतात प्लांट्सला रूट म्हणजे काय मुळं स्टेम म्हणजे खोड लिव्स म्हणजे पानं फ्लावर्स म्हणजे फुलं आणि फ्रूट्स म्हणजे फळं प्रत्येक झाडाची फळ प्रत्येक झाडाचं फूल पान असेल किंवा स्टेम असेल किंवा रूट असेल हे कसं असतं वेगवेगळं असतं त्यामुळे आपल्याला आप वेगवेगळी झाडं कळतात आता दुसरा प्रश्न काय विचारलाय आपल्याला व्हॉट आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट तर ह्याचा अन्सर काय लिहिणार तुम्ही तर रूट स्टेम लीव्स फ्लावर्स आणि फ्रूट हे काय आहेत तर झाडाचे भाग आहेत त्यातला पहिला भाग आपण बघणार आहे रूट बघा परत इथं आपल्याला काय दिलेलं आहे एक प्रयोग दिलेला आहे कीप अ द बॉल ऑफ क्रम्प्लेट पेपर इन अ कोनिकल फ्लास्क प्लेस सोकड मॉथ बिन्स और ग्राम सीड्स इन द फ्लास्क बिटवीन द पेपर अँड द ग्लास वॉल ऑब्झर्व अँड नोट द चेंज इन द सीड्स इन टू ऑर थ्री डेज बघा काय सांगितले तर काचेच्या चंचोपात्रात वर्तमानपत्राचा बोळा ठेवायचा आहे पाणी शिंपडून बोला बोळा ओलसर करा काच आणि कागद यांच्यामध्ये भिजवलेले हरभरे किंवा मटकीचे दाणे ठेवायचे आणि दोन तीन दिवसामध्ये ती त्या बियांच्या मध्ये काय बदल होतो हे आपल्याला काय आहे नोंद करायची काय बदल दिसतो आपल्याला तर त्या बी मधून एक दोन भाग बाहेर येते म्हणजे कुठले तर त्याला आपण अंकुर फुटला असं म्हणतो हम्म बघा द पार्ट्स दॅट ग्रोस फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड ॲज रॅडिकल जो भाग जमिनीकडे वाढतो त्याला काय म्हटलं जातं रॅडिकल म्हणजेच काय अधिमूळ अँड द पार्ट दॅट ग्रोज अबाव द सॉइल इज कॉल्ड ॲज प्लिमिल म्हणजे जो भाग जमिनीच्या वर वाढतो त्याला काय म्हटलं जातं प्लिमिल म्हणजेच काय अंकुर लक्षात ठेवा जेव्हा आपण बी त्या वर्तमानपत्रामध्ये दोन तीन दिवस ठेवतो त्यामधून दोन पार्ट्स बाहेर येतात पहिला आहे रॅडिकल आणि दुसरा आहे प्लिम्युल रॅडिकलचा अर्थ आहे मूळ आणि प्लिम्युलचा अर्थ आहे अंकुर द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोस इन द ग्राउंड रॅडिकलचा अर्थ काय सांगितला तर मूळ जो भाग मुळापासून वाढतो तो कुठं वाढतो तर जमिनीकडे वाढतो द रूट इज थिक निअर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर्स द पॉइंटेड एंड दिस पार्ट्स ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड ॲज अ रूट तर बघा हे आहे रूट हम्म हे कशापासून तयार झालेलं आहे तर रॅडिकल या भागापासून तयार झालेलं आहे आता हे जेव्हा जमिनीच्या जवळ असतं तेव्हा ते, ते कसं असतं ठीक असतं थिकचं अर्थ काय तर जाड असतं आणि जसं जसं ते खाली वाढत जाईल तसं ते काय होत जातं तर बारीक होत जातं बघा इथं हा भाग जाड आहे जसं हे खाली खाली जाईल तसं काय होत गेलेलं आहे इथं भाग बारीक होत गेलेला आहे आता याचं काम काय तर पाणी शोषून घेणे आणि क्षार शोषून घेणे बघा रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रो ऑब्लिक्युली अँड स्प्रेड फॉर अँड वाईड इन द सॉय द रूट सपोर्ट्स द प्लांट्स दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड ॲज अ टॅप रूट त्याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये सोट मूळ बघा रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट आता हा जो रूट आहे ठीक आहे मोठा जो रूट आहे त्याला दुसरे ब्रांचेस आलेले आहेत बघा हा जो रूट आहे या रूटला काय आलेले आहेत हे ब्रांचेस आलेले आहेत या ब्रांचेसला काय म्हंटलं जातं तर टॅप रूट म्हटलं जातं टॅपरूट काय करतं इट सपोर्ट्स द प्लांट पुढे बघा द रूट बिअर हेअर लाईक प्रोसेस नियर अ रूट टिप दीज आर रूट हेअर्स द रूट टीप इज डेलिकेट दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट द टीप इज कवर्ड बाय अ कॅप लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज रूट कॅप द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टीप फ्रॉम द इंजुरीज बघा आता काय सांगितले हे मेन रूट आहे आणि हे काय त्याचे तर सेकंडरी रूट्स आहेत ह्या से। सेकंडरी रूटला काय म्हटलं जातं तर, तर टॅप रूट म्हटलं जातं आता टॅप रूटचं काम काय आहे टू सपोर्ट द प्लांट आता ह्या टॅप रूटला परत हेअर हेअरलॅक्स स्ट्रक्चर आहेत बघा लहान लहान त्या हेअरलॅक्स स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं रूट हेअर्स म्हटलं जातं त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात मुलरम आता हे जे रूट टीप आहे लास्टचा भाग बघा रूट कॅप रूट टीप आहे टीप म्हणजे काय टोक टी आय पीचा अर्थ आहे टोक रूट टीप म्हणजे काय मुळाचं टोक हे जे मुळाचं टोक आहे त्याला काय केलेलं आहे कवरिंग आहे त्या कवरिंगला काय म्हटलेलं आहे रूट कॅप जसं आपण डोक्यावरती टोपी घालतो तशी टोपी काय केलेली आहे या मुळाच्या शेवटच्या टोकाला घातलेली आहे म्हणून त्याला काय म्हंटलं जातं रूट कॅप आणि हे रूट कॅप काय करतं इट प्रोटेक्ट द रूट टिप आता रूट टिप हा पार्ट कुठला आहे तर यामधून काय होतं तर मुळं वाढतात पुढे बघा अजून एक आपल्याला प्रयोग दिलेला आहे काय दिलाय बघा टेक अ ग्लास जार अँड फिल थ्री क्वार्टर्स ऑफ इट विथ वॉटर प्लेस अँड ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर ऑब्जर्व ग्रोथ ऑफ द रूट फॉर एट डेज बघा काय सांगितले दोन जार घेतले आपण आणि त्या जारमध्ये काय केलेलं आहे तर तीन क्वार्ट थ्री क्वार्टर्स म्हणजे काय तर थ्री थ्री फोर्थ म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडं वर पाणी भरून घेतलेलं आपण आणि त्यात काय आहे कांदा घातलेला आहे आणि तो कसा ठेवलाय तर उलटा ठेवलेला आहे आणि काय करायला सांगितले तर आठ दिवस त्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचंय थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड ॲज फायबरस रूट आता बघा दोऱ्यासारखे जे मुळे येतात त्याला काय म्हटलं जातं इथं आलेत बघा हे दोऱ्यासारखे जी मुळे आहेत या मुळांना काय म्हटलं जातं फायबरस रूट फायबरस रूटचा अर्थ आहे तंतुमय मुळे दस देअर आर टू मेन टाइप ऑफ रूट आता बघा इथं आपल्याला त्याचे प्रकार दिलेले आहेत कुठले प्रकार दिले टॅप रूट आणि फायबरस रूट टॅप रूट कुठं बघितलं आपण तर मागच्या आकृतीमध्ये बघितलं बघा मोठं एक रूट असतं त्याला त्याचे सेकंडरी रूट्स येतात त्याला टॅप रूट म्हंटलं जातं आणि हे जे ओनियनला रूट्स आलेले त्याला काय म्हटलं जातं फायबर थ्रेड लाईक असतात दोऱ्यासारखे असतात त्याला काय म्हंटलं जातं फायबरस रूट पुढं बघा डायकॉटिलिडॉन्स म्हणजेच द्विदल ज्या ज्याचे दोन भाग होतात उदाहरणार्थ बघा शेंगदाणा असेल शेंगदाणा जर आपण उघडला तर त्याचे दोन भाग होतात मग त्याला काय म्हटलं जातं द्विदल द डायकॉटिलिडॉन प्लांट हॅव टॅप रूट व्हाल द मोनोकॉटिलिडॉन्स प्लांट हॅव द फायब्रस रूट पुढे बघा शो द सीड्स ऑफ प्लांट लाईक मस्टर्ड सोरगम मेज पी कॉरिएंडर इन द अर्थन पॉट बघा काय सांगितले कल्टिवेट द प्लांट्स फॉर एट डेज वन्स द प्लांट ग्रो फिफ्टीन टू ट्वेंटी सेंटीमीटर हाईट अपरुट्स देम केअरफुली व्हाल द सॉईल इज मॉइस अँड पुट देम जेंटली इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर द सॉईल विल गेट वॉश ऑफ विदाऊट एनी हार्म टू द रूट्स ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट दूट विच हॅव्ह फायब्रस रूट बघा एका कुंडीत काय करायचं आपल्याला तर वाटाणा मोहरी ज्वारी त्यानंतर मका धने यांचे काय करायचे आहेत बीक पेरायचे आणि आठ दिवस त्यांना काळजीपूर्वक वाढवायचं आहे शेवटी रोपवीत भर उंची न झाल्यानंतर कुंडीतील माती ओली असताना अलगद उपटा आणि पाणी भरलेल्या काचेच्या शंखू पात्रामध्ये ठेवा जेणेकरून काय होणार नाही तर मुळांना इजा होणार नाही आणि त्या मुळांच्या वरील माती निघून जाईल मग तुम्हाला काय करायचं इथं तर त्या मुळांचं निरीक्षण करायचंय कोणत्या म्हणजे बीला सोट मूळ आलं किंवा तंतुमय मूळ आलं म्हणजेच टॅपरूट रूट कशाला आलं आणि फायब्रस रूट कशाला आलं ते तर प्लांट लाईक मेज शुगर केन सोर्गम हॅव टू टाइप्स ऑफ रूट बघा मका ऊस आणि ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे आणि जमिनीवरील खोडांपासून वाढणारी अगंतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात बघा प्लांट्स लाईक मेज मेज म्हणजे में काय मका शुगर कॅनचा अर्थ काय ऊस आणि सोरगमचा अर्थ आहे ज्वारी ह्या टू टाईप्स ऑफ रूट यांना दोन प्रकारची मुळे असतात रूट्स आर अंडरग्राउंड वेअर ॲज सम ग्रो फ्रॉम द स्टेम जस्ट अबाउ तुम्ही उसाचं उदाहरण बघितलं असेल उसाच्या कांड्या जिथं असतात तिथं छोटंसं रूट आलेला असते बघा मूळ आलेलं असते लेटर दे आर कॉल्ड ऍडव्हानेज रूट्स बिसाइड्स द नॉर्मल फंक्शन्स लाईक ऍब्सॉप्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँकोरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट्स रूट परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू जसं जमिनीतली मुळं काम करतात तसंच ही ॲडव्हान्टेजियस मुळं काम करतात सम एक्झाम्पल ऑफ सच मॉडिफाईड रूट्स आर एरियल रूड स्टील रूट्स रनर्स ब्रीदिंग रूट्स दॅट इज काय सांगितले बघा ही मुळं कशासाठी असतात तर आधारासाठी असतात किंवा धावती मुळं सुद्धा याला म्हटलं जातं किंवा श्वसन घेण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो याला काय म्हटलं जातं निमॅटोफोरस अर्थ काय श्वसन घेण्यासाठी वापरण्यात येणारी मुळे आता इथं आपण कुठले भाग बघितले तर ऍडव्हान्टेजियस रूट महत्वाचा आहे लक्षात ठेवा आहे ऍडव्हान्टेजियस रूट कुठं असतं हे जमिनीच्या वर येते मेज बघा मेज मक्याचं दिलेलं इथं बघा हे जे हे रूट आहे हे कसलं आहे तर फायब्रस रूट आहे बघा इथं फायब्रस आहे ह्याला परत रूट हेअर्स आलेले आहेत का तर नाही म्हणला काय म्हटलं जातं फायब्रस रूट पुढं बघा टेक सम वॉटर इन अ स्मॉल जार पुट अ प्लांटलेट इन इट सच अवे दॅट इट्स रूट्स आर डीप्ड इन वॉटर मार्क द वॉटर लेवल ऑन अ जार अँड ॲड फाईव्ह एम एल ऑफ ऑइल टू द वॉटर रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे बघा काय सांगितलेलं आहे इथं हा एक जार घेतलाय याच्यामध्ये अर्ध पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे एक रोप ठेवलेलं आहे आणि काय आहे तुम्हाला तर दुसऱ्या दिवशी या पाण्याची पातळी काय होते ते बघायचं आणि या पाण्याच्यावर काय केलेलं आहे आपण तेलाचा एक थर ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी काय झालेलं दिसतंय आपल्याला तर याच्यामधलं पाणी कमी झाल्यासारखं दिसतंय असं का झालं डिस्कस युअर ऑब्झर्वेशन असं का झालं का झालं असेल ते मला तुम्ही सांगायचं आहे पुढं बघा यूज युअर ब्रेन पॉवर तुम्ही डोकं चालवायचं झालं तुमचं काय सांगितलं बघा वॉट वूड हॅव हॅपन्ड इन अ प्लांट्स लाईक टॅमेरिन बनिया अँड मँगो हॅड अ फायब्रस रूट जर चिंच वड आणि आंबा या झाडांना तंतुमय मुळं असतील तर काय झालं असतं तर ती झाडं जास्त मोठी वाढली नसतील व्हॉट विल हॅपन्स द रूट टीप इज इंज्युर्ड जर मुळाच्या टोकाला इजा झाली तर काय होईल ते झाड जगू जा शकेल का याचा विचार करा विच टाईप ऑफ रूट्स दुध फ्रेनग्रिक स्पिनॅच अँड ओनियन प्लांट तर बघा मेथी पालक का आणि कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची आहेत याचासुद्धा अभ्यास तुम्ही करायचा आणि मला सांगायचा आहे पुढं रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड द ब्रांचेस ऑफ अ बर्नियान ट्री ग्रो टुवर्ड्स द सॉइल आता तुम्ही सगळ्यांनी वडाचं झाड बघितलेलं आहे त्याला बनियान ट्री म्हटलं जातं दीज रूट्स आर कॉल्ड प्रॉप रूट आता तुम्हाला माहित असेल आपण वडाच्या झाडाला लोम पार पारंब्या म्हणतो बघा त्याला काय म्हणतो पारंब्या पारंभ्या मराठीत अर्थ इंग्लिशमध्ये काय म्हंटलं जातं त्याला प्रॉप रूट म्हणतात पी आर ओ पी प्रॉप रूट म्हणजे काय पारंब्या वॉट वूड बी द यूज ऑफ दिस रूट आता या पारंब्याचा वापर वडाच्या झाडाला कशासाठी होतो इन द बिगिनिंग द बनियान ट्री has अ व्हेरी फ्यू प्रॉप रूट जर झाड वाढत असेल तर पहिल्यांदा त्याला थोडीच पारंब्या असतात बघा जसं जसं झाड मोठं होईल तशा त्या पारंब्या काय होत जातात वाढत जातात आणि अशी एक वेळ येते की ती झाडाचं खोड जसं असतं तसं ती पारंबी पण काय होते जमिनीमध्ये रुजते बट लेटर ऑन दिस नंबर इनक्रीज सो मच दॅट इट अपियर लाईक अ स्मॉल फॉरेस्ट इन कोलकाता टू हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स ओल्ड बनयान ट्री इन द इंडियन बॉटनिकल गार्डन कवर्स अ व्हेरी लार्ज एरिया इट इज सपोर्टेड बाय थाउजंड ऑफ प्रॉप रूट इज द रेनी सच ट्री इन युअर नेबरहुड बघा कोलकाता जे आहे शहर त्या कोलकाता शहरामध्ये बॉ इंडियन बॉटनिकल गार्डन आहे तिथं दोनशे पन्नास वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडानं सम एरिया कवर केला म्हणजे काहीतरी जागा ॲक्वायर केली आणि तिथं काय तयार झालेलं आहे तर एक गार्डन तयार झालेलं आहे तुम्ही नेटवरती काय करायचं तर हे गार्डन सर्च करायचं आहे काय टाकणार तुम्ही इंडियन बॉटनिकल गार्डन इन कोलकत्ता आणि तिथं वडाचं झाड किती मोठं वाढलेलं आहे याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे तुम्ही अभ्यास करायचा आहे कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ बनियन ट्री वडाच्या झाडाचा काय उपयोग होतो आपल्याला आणि त्याचे फायदे काय आहेत व्हाय आर द अंडरग्राउंड पार्ट्स ऑफ द प्लांट्स लाईक रॅडिश कॅरेट बीट अँड स्वीट पोटॅटो थिक फ्लेशी सोलन विच पार्ट्स ऑफ द प्लांट्स आर दे बघा आता काय करायचं तुम्हाला तर रॅडिश म्हणजे काय मुळा कॅरट म्हणजे काय तर गाजर बीट आणि स्वीट पोटॅटो म्हणजे काय तर याची काय करायची तुम्हाला माहिती गोळा करायची आहे स्वीट पोटॅटो म्हणजे काय तर रताळ याचा वापर आपण कशासाठी करतो आणि हे झाडाचे कुठले भाग आहेत आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो याची माहिती तुम्ही गोळा करायची आहे इथं आपण थांबत आहोत